महत्त्वाची आणि मोठी बातमी आजची. जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळीबार झाला आणि त्यानंतर आता पोलीस या आरोपीची कसून चौकशी करतात. त्याने हे कृत्य नेमकं कोणत्या कारणातून केलेलं आहे याचा पोलीस तपास करतात आणि थोड्याच वेळात पोलीस या सगळ्या संदर्भात माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत. पण आज जयपूर मुंबई या एक्सप्रेस मध्ये हा गोळीबार करण्यात आला आणि यामध्ये आरोपीला आता पोलिसांनी अटक केलेली आहे. तर आरोपी चेतनची सध्या चौकशी सुरू आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं देखील वारंवार सांगण्यात येत आहे. जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाला होता आणि त्यानंतर या ठिकाणी आरोपी असलेल्या चेतनची चौकशी केली जाते. या सगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. आरपीएफचे वरिष्ठ यामध्ये मारले गेलेले आहेत. चेतनकडून या त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि इतर तीन प्रवाशांवरही गोळीबार केला गेला आणि त्यामधूनच हा सगळा थरार घडलेला आहे. या सगळ्या संबंध प्रकरणाचा आता पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आणि कोणत्या कारणावरून हे झालं याची चौकशी सुरू आहे. बोरिवली स्थानकात ही सगळी दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आरोपी चेतनची चौकशी सुरू आहे.